रुपाली कांबळे मराठी नऊच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. कोरोनाचे लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर सर्वत्र जीवन सर्वसामान्य बघायला मिळते. यातच आता गेल्या 2 वर्षापासून शहरातील विविध उपक्रम पूर्ण होऊन देखील त्याचे उद्घाटन होत नव्हते. शेवटी राष्ट्रवादीला 13 मार्चचा मुहूर्त सापडला आहे. या दिवशी शहरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन समारंभामध्ये पुणे शहरातील विविध भागातील विरंगुळा केंद्र, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पार्क उद्घाटन होणार आहे. दादांच्या प्रोग्रामचं काय नियोजन आहे आणि यातून आपला पक्ष कसा बळकट होऊ शकणार? येणाऱ्या 13 मार्चला अर्थात पुढील 2 दिवसांनी रविवारी आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे पुणे शहरामध्ये येत आहेत. मागच्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माझ्या तमाम नगरसेवक आणि नगरसेविका बंधुभगिनी जी विनंती केली होती, आजची 5 वर्षे या ठिकाणी विरोधी पक्षात असून सुद्धा खूप चांगले प्रोजेक्ट्स हे या शहरासाठी त्यांच्या परिसरासाठी उभे केले होते, त्याचा लोकार्पण सोहळा उद्घाटन समारंभ हे कार्यक्रम त्या दिवशी संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमाला दादांनी वेळ दिलेली आहे. त्यांचे एकूणच उमदे आणि वक्तशीरप्रमाणे वेळेप्रमाणे ते सकाळी 6:30 पहिला कार्यक्रम म्हणजे करणार आहेत आणि रात्री 8:30 शेवटचा कार्यक्रम. तब्बल 29 कार्यक्रम स्वीकारलेले आहेत. या माध्यमातून काही लोकांनी केले तयार केलेले हॉस्पिटल्स, गार्डन्स, त्याचबरोबर विरंगुळा केंद्र, वेगवेगळे प्रकल्प, रस्ते या सगळ्याचे लोकार्पण सोहळे किंवा ऑक्सिजन पार्क या विविध उपक्रमांचं लोकार्पण सोहळा या निमित्ताने होणार आहे. या माध्यमातून या सगळ्या उपक्रमांची माहिती त्या परिसरातल्या नागरिकांना आणि शहराला व्हावी. या उपक्रमाच्या माध्यमातून, या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधी पक्षात असताना सुद्धा काय करून दाखवू शकते याची खूप माहिती घ्यावी अशी माझी मी पुणेकरांना विनंती राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही निश्चित काम करण्यामध्ये अग्रेसर असते. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी कामकाज करत असतो. तर मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही केलेल्या चांगल्या कामाचं, अगदी कमी म्हणजे तुटपुंच्या पैशा निधीमध्ये सुद्धा उभारलेल्या वेगवेगळ्या विकास कामांमुळं या ठिकाणी त्या परिसराची सोय होणारच आहे. पुणेकर सुद्धा याची निश्चित दखल घेतली याची मला खात्री आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आताच उद्घाटन करण्याचं ठरलं होतं की कामच आता पूर्ण झाली? असं नाही, मधल्या 1.5 वर्षाचा पॅन्डेमिकचा कोविडचा काळ जो होता त्या काळामध्ये कुणाचीच त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन होऊ शकले नाही, किंवा आमचे निधी थांबवण्यात आले होते, त्यामुळे ते सगळे प्रकल्प अपूर्ण अवस्थेत होते. आत्ता मागच्या 6-8 महिन्यामध्ये जे काय या सगळ्याला गती मिळालेली आहे त्यामधून हे प्रकल्प पूर्ण होत आहेत आणि लोकार्पण होत आहेत.